नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्यासाठी एक मिडल क्लास फॅमिलीसाठी गरीब लोकांसाठी एक स्कीम घेऊन आलो आहे. स्कीम म्हणजे मी स्वतःच त्याच्यात काम करणार आहे. ती स्कीम म्हणजे ती योजना म्हणजे अशी की ज्यांना 10x10 रूम बनवायची असेल, 4 इंची भिंत असेल आपली, आणि त्याच्यात आपण ब्लॉक वापरणार आहे. ब्लॉक म्हणजे कोणते जे विजेला बनवण्यासाठी जे इंधन वापरलं त्याच्यापासून निघणारा जो रॉ मटेरियल असतो, राख असतो, त्याच्यापासून बनलेले ब्लॉक असतात. पांढरे पांढरे आपण ब्लॉक पाहिले असतील, 2 फूट लांबीला असतात, 8 इंच उंचीला असतात आणि 4 इंच रुंदीला असतात. 4 इंची असतात, 6 इंच असतात, 7 इंच असतात. आपण त्याचे 4 इंची वापरणार आहेत म्हणजे कमी कॉस्टमध्ये आपलं काम होईल. तर ते आपण 10x10 रूम तुम्हाला एक चौकट एक खिडकी हे 30,000 रुपयात बांधून देणार आहे. फक्त तुम्हाला बेसमेंट करून म्हणजे ऑलरेडी आपल्याला पाहिजे. बेसमेंट असल्यावर आपण पुढे काम करणार आहेत, म्हणजे बेसमेंट नसल्यास त्याचा खर्च, बेसमेंट बनवण्याचा खर्च वेगळा राहील. फक्त ज्यांचं ऑलरेडी बेसमेंट वगैरे जो पाया असतो तो घराचा तो तयार असेल तर आपण त्यांना ते बनवून देणार आहे. ते 30,000 रुपयात 10x10 रूम आपण बनवून देणार आहे. आणि ज्यांना 10x10 रूम बनवून आतील भिंतींना प्लास्टर, आतून किंवा बाहेरून दोन्हीतून एक जर प्लास्टर करायचं असेल तर ते आपण 50,000 रुपयात करणार आहे. आणि ज्यांना आतून बाहेरून प्लास्टर आणि त्याच्यावर पुन्हा एक प्रायमरचं कोट राहील बाहेरून पाणी आत न येण्यासाठी, ते आपण 65,000 रुपयात करून देणार आहे. पूर्ण याच्यात आपला मटेरियल असेल विथ मजुरी पण याच्यातच इन्क्लुडेड आहे, म्हणजे मजुरी वेगळी देण्याची गरज नाही. फक्त तुम्ही जो औरंगाबादपासून जर आपलं गाव जर लांब असेल त्याचा तो जो भाडा असेल, जे ट्रान्सपोर्टिंग जो खर्च असेल तो तुम्हाला थोडासा द्यावा लागेल, कारण की ट्रान्सपोर्टिंग वेगवेगळ्या गावांमध्ये प्रत्येक मी सांगू शकत नाही, त्या हिशोबानं तिथे कमी जास्त अधिक होऊ शकतो. फक्त तो ट्रान्सपोर्टिंग जो खर्च असेल तो तुम्हाला द्यावा लागेल आणि एक बेसमेंट रेडी आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर आपलं हा काम हे प्रोग्रेस घराची हे चालू होईल. तर फक्त तुम्हाला आम्ही हा 10x10 रूम बनवून देणार आहे. त्याच्या खालचं जे जो सल्ला वगैरे वापरला जातो, खालचा जो बेसमेंट असतो खाली आपण त्याच्यावर सिमेंटचा जो लेप देत असतो त्याचा वेगळा खर्च येईल. फक्त आम्ही तुम्हाला भिंती उभं करून देणार आहेत आणि त्याच्यावर आपले पत्रे वगैरे, आम्ही पत्रे चॅनल वगैरे सर्व खर्च आमचा राहील. फिटिंगपासून जी फिटिंग असते चॅनल पत्र्याची फिटिंग वगैरे ते आम्ही करून देणार आहे. पत्रे वगैरे बसून वगैरे व्यवस्थित पत्रे आमचेच असणार आहेत. असं हे आपण 10x10 रूम जर निस्ती करायचे, टोटल फक्त 10x10 रूम करायचे 30,000 लागणार आहे. आणि 10x10 रूम बनवून जर आतून प्लास्टर करायचं असेल तर 50,000 रुपये लागणार आहे. आणि आतून बाहेरून 10x10 रूम बनवून आतून बाहेरून प्लास्टर करायचं असेल तर 65,000 रुपये लागणार आहे. आणि तुम्हाला एक सांगावं असं वाटतं की जो प्लास्टर राहणार आहे तो सिमेंट आणि वाळूचं न राहता पनिंग, त्याला POP पनिंग म्हणलं जातं, जे उष्णतेनं तापत वगैरे नाही, आणि ते POPच्या पनिंगपासून आपण हा प्लास्टर करणार आहे. म्हणजे POP प्लास्टर असणार आहे आपल्या याच्यावर, म्हणजे तो तापतही नाही आणि उष्णात उन्हाळ्यात वगैरे आपल्याला फार तो घराची जे कूलिंग असते ती फार सुपर असते, कारण की त्याच्यात हीट होण्याचं काही कामच नसतं. तर असे आपण या प्रकारे तुम्हाला घराची हे करून देणार आहेत. जे जे इच्छुक लोक असतील त्यांनी मी माझा कॉन्टॅक्ट नंबर खाली देणार आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधून आपल्या फील्डविषयी माहिती आम्हाला द्यावी. आम्ही तिथे व्हिजिट देऊन त्याच्यानंतर तिथे आपल्याला कशाप्रकारे त्या घराचं काम करता येईल ते पूर्ण प्लॅनिंग आपण आखणी वगैरे करणार आहे. तर मित्रांनो, मी माझा नंबर खाली देत आहे किंवा खालच्या लाईनला स्पॉटला इश्यू होत आहे त्याच्यावर तुम्ही मला संपर्क साधू शकता, आणि तोच नंबर माझा व्हॉट्सअप नंबर पण राहणार आहे. धन्यवाद मित्रांनो.